आशयात्मक नकाशे काढण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात टिंब पद्धत नकाशात सापेक्ष संख्या किंवा आकडे दाखवण्याची ही एक सोयीस्कर पद्धत आहे घटकांची किंवा संकलित माहितीची काही आकडेवारी एका टिंबाच्या सहाय्याने दर्शवली जाते प्रशासकीय नकाशामध्ये विशिष्ट टिंब आकडेवारीच्या प्रमाणात दाखवली जातात हे नकाशे घटकांचे केंद्रीकरण दर्शवतात उदाहरणार्थ लोकसंख्या नकाशे पद्धत नकाशामध्ये दर्शवली जाते या नकाशात मूल्यांना श्रेणी दिली जाते व श्रेणीनुसार विविध छाया किंवा रंगछटा दर्शवल्या जातात त्याप्रमाणे त्यांच्या श्रेणीनुसार प्रशासकीय नकाशात छाया दर्शवल्या जातात सममूल्य नकाशे समान मूल्य असणाऱ्या ठिकाणांना जोडणाऱ्या या काल्पनिक रेषा आहेत सामान्यपणे ही पद्धती नैसर्गिक अथवा प्राकृतिक घटक दर्शवते जसे तापमान पर्जन्य इत्यादी समताप रेषा ही ठिकाणांच्या तापमानाशी जोडलेली आहे समान हवेचा दाब हा नकाशामध्ये समभार रेषांनी दाखवला आहे नकाशामध्ये समान पर्जन्य हे समपर्जन्य रेषांनी जोडले आहे समुद्र सपाटीपासून समान उंचीवरील भाग दाखवण्यासाठी नकाशात समोच्चता रेषा दर्शवली आहे आता आपण समोच्चता दर्शक रेषेविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत समोच्चता दर्शक रेषा समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारी ठिकाणे जोडणाऱ्या काल्पनिक रेषा आहेत या रेषा समान उभ्या मध्यंतराने काढल्या जातात समोच्चता दर्शक रेषा जर एकमेकी जवळ वितरित झाल्या असतील तर तीव्र उतार दर्शवतात तसेच विरळ उतरीत झालेल्या समोच्चता रेषा या मंद उतार दर्शवतात समोच्चता दर्शक रेषांच्या किमती मूल्ये रेषेवर दर्शवली जातात सममूल्य पद्धत समान मूल्य पूर्णांकात केलेले असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषांचा नकाशा म्हणजे सममूल्य नकाशा होय हा नकाशा काढण्यासाठी अनेक ठिकाणी त्यांच्या मूल्यांसह बिंदूचे स्थान दर्शवलेला नकाशा आवश्यक असतो हा नकाशा पायाभूत असतो मूल्यांचे पूर्णांकात रूपांतर केले जाते रूपांतरित केलेल्या मूल्यानुसार समान मूल्य असलेली ठिकाणे बिंदू वक्राकार रेषांनी जोडली जातात दरम्यानचा प्रदेश मूल्यानुसार छायांकित केला जातो हा नकाशा सममूल्य पद्धतीचा नकाशा म्हणून ओळखला जातो नकाशामध्ये तापमानदर्शक सममूल्य रेषा काढल्या आहेत नकाशाचे उपयोग नकाशाचे सुयोग्य पद्धतीने वाचन केल्यास आपल्याला नकाशापासून भरपूर माहिती मिळते नकाशे त्या त्या, त्या क्षेत्राची सर्वसाधारण माहिती देतात सरकारी खात्यांमध्ये विविध नवीन योजनांची आखणी करताना नकाशांचा उपयोग केला जातो उद्देशात्मक नकाशांचा उपयोग वेगवेगळ्या व्यक्ती करून घेतात स्थलदर्शक नकाशांचा संरक्षण दलातील लोकांना खूप उपयोग होतो नकाशामध्ये दिलेल्या प्रशासकीय सीमा बऱ्याच प्रमाणात अचूक असतात आताच आपण नकाशांचे वेगवेगळे प्रकार आणि त्यांचे उपयोग पाहिले तसेच आता नकाशाचे वाचन समजून घेणे महत्वाचे आहे नकाशाचे वाचन नकाशा हा अनेक प्रकारच्या माहितीचा स्रोत आहे आपण त्या माहितीचे काळजीपूर्वक वाचन केले पाहिजे सर्वप्रथम नकाशातील विविध अंगांचा अभ्यास केला पाहिजे त्यानंतर आपल्याला नकाशाचा हेतू माहिती व आशय ओळखता येईल ते म्हणजे त्या प्रदेशात कशा संदर्भात माहिती दर्शवण्यात आलेली आहे हे आपण समजू शकेल उदाहरणार्थ जलप्रणाली आणि वाहतूक यांचा सहसंबंध या माहितीच्या आधारे स्पष्ट करता येईल नकाशाचे स्पष्टीकरण करताना सूचना व उपयोजना यांचा विचार केला जातो क्षेत्र अभ्यास भूगोल हे निरीक्षणाद्वारे शिकण्याचे शास्त्र आहे आपल्या परिसरातील प्राकृतिक आणि आर्थिक घटकांची मूळ अथवा प्राथमिक माहिती मिळवण्यासाठी क्षेत्र अभ्यास ही एक चांगली संधी चालून आलेली असते तसेच क्षेत्रभेटीतून मानव व पर्यावरण यांच्यातील परस्पर संबंध जाणून घेण्यास मदत होते म्हणून विद्यार्थ्यांना क्षेत्रभेट ही अतिशय उपयोगी क्षेत्र अभ्यासाचे महत्व विद्यार्थ्यांना प्राकृतिक व सांस्कृतिक घटकांमधील परस्पर संबंधांचे आकलन होते मानव परिस्थितीशी कसे मिळते जुळते घेतो हे विद्यार्थी शिकत असताना विद्यार्थी प्रदेशा प्रदेशातील मानवी क्रियांशी तुलना करणे शिकतात विद्यार्थ्यांमधील निरीक्षण कौशल्याचा विकास होतो आणि ते घटनांची करण्यास शिकतात लोकांबरोबर कसे वागावे कसे बोलावे हे शिकत असतात ज्या प्रदेशाला ते भेट देतात त्या प्रदेशाबद्दल त्यांच्यात आपुलकीची भावना जोपासली जाते क्षेत्राची निवड आपल्या राहण्याच्या ठिकाणानुसार क्षेत्र ठिकाणांची वेग निवड करणे शक्य असते आपणास प्राकृतिक वैशिष्ट्ये समजून घेण्यासाठी नदी किनारा कालवा अथवा धरण ही उत्कृष्ट उदाहरणे आहेत शहरातील विद्यार्थ्यांसाठी जवळचे जंगल गाव किंवा कारखाना क्षेत्रभेटीसाठी योग्य असेल विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी सहज पोहोचता आले पाहिजे निवडलेली ठिकाणे विद्यार्थ्यांना जाण्या येण्यास सोयीस्कर असावीत क्षेत्र क्षेत्रभेटीला जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आपण त्या ठिकाणी कोणत्या उद्देशाने जात आहोत हे माहीत असणे आवश्यक आहे त्यानुसार नक्की केलेल्या ठिकाणी पोहोचण्याचा मार्ग अथवा त्या प्रदेशाचा आराखडा तयार करावा काही ठिकाणी पाहण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे माहितीच्या नोंदी करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडे नोंदवही नमुना प्रश्नावली पेन पेन्सिल मोजपट्टी टेप होका यंत्र विविध वस्तू व पदार्थ गोळा करण्यासाठी पिशवी कॅमेरा दुर्बीण इत्यादी असणे आवश्यक आहे क्षेत्रभेटीच्या उद्देशानुसार त्या प्रदेशातील लोकांची माहिती गोळा करण्याची गरज असल्यास प्रश्नावली तयार करण्यात यावी मृदा दगड इत्यादी वस्तूंचे नमुने गोळा करण्यासाठी विद्यार्थ्यांसोबत पिशव्या असतात